एका वर्षात तयारी केली सर. एका वर्षात? एका वर्षात. किती वय तिचं? 15-16-17 महिने झाले. आता ही फक्त 15-16 महिन्याची बाग आहे. हा 17 आजपर्यंत. हा 2-3 वर्ष लागतात एवढं बोर्ड यायला. शेती वैदिकचं जे रिझल्ट आहेत का नाही त्या शेतकऱ्यांना म्हणजे अनुभव नाही, त्यांनी प्रत्यक्ष येऊन बाग बघावी, समक्ष येऊन बघावं. त्यांची आताच्या वातावरणातली काही परिस्थिती आणि आताची काही परिस्थिती ही तुम्ही आम्ही सांगण्यापेक्षा समक्ष येऊन अनुभव घेतला तर त्यांनी 100% अनुभव. हे झाड तुम्ही पाहिलं हे म्हणता असंच खोड व्हायला 2 वर्ष लागत. यांचं किती? 15 महिन्यात झालं. 15 महिन्याचं आहे का नाही? या काडीचा रंग पहा किती काळू खिबी मस्त बाकी. हा कंटिन्यू पाऊस चालू बरोबर आहे. 2-2.5 वर्षे असं खोड यायला लागतं सर. बरोबर आहे. हा 1 वर्ष वाचलं. हो 1 वर्षाचा खर्च वाचला 100%. उत्पन्न चालू झालं. चालू झालं. उत्पन्न चालू झालं. हा त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? कोणालाच विश्वास बसणार नाही 12 महिन्यात तयार झाले. रस्त्याने आम्ही कितीतरी बागा पाहिल्या, निम्मे रिकामी. हो येताना तरी दररोज पाऊस आहे सर. पाऊस वातावरण दुप्पट चांगले झाले. इतके हँग झाले. तुम्हाला एक सांगू का? पूर्ण सपाटीला कुणी गाडी चालवित? घाटच चालून दाखव. रोड गाडी ते बी पाऊस चालू असताना घाटच आहे. आता लक्षात ठेवा, तू घाटच चालवितो ना तोच ओरिजिनल ड्रायव्हर राहतो. सपाटीला चालवितो लहान पोरगे चालवित. बरोबर आहे की नाही? बरोबर. तुमच्या बागामध्ये मॅक्झिमम वय किती राहतं झाडाच? किती वयाची बाग होतात? 12-13 वर्ष. 12-13 वर्ष. मी तर तुम्हाला म्हटलं आजही लोकांच्या 20-22 वर्षाच्या बागा 1 नंबर आहे. तर आजच्या काळात शक्य आहे का ते? नाही अजून तो ऐकून नाही सध्या. ऐकूनच नाही ना. तुम्हाला बागेचा मी व्हिडिओ पाठवतो. 18-व्या वर्षापासून ते 22-व्या वर्षापर्यंत तुम्हाला आश्चर्य वाटेल. जेव्हा ती आमच्या परिचयात आली तेव्हा त्यांचं हे खोडं पूर्ण पोखर होऊन गेले होते. पूर्ण असे खोडकिडीनं पार काहीच ठेवलं नव्हतं. फांदी आता मोडल का काय? म्हणजे एक चिमणी बशी तरी मोडला अशा प्रकारचे फांदे होते. त्याला 100% गाडे. तुमची बाग फेल तुम्हाला वाटतं पावसामुळे? बरोबर ना? पाणी कमी पडल्यामुळे. पाणी कमी पडल्यामुळे. त्या वाघ म्हणे पाणी किती होतं? परिस्थिती सारखीच आहे तुम्ही सगळ्यांची. परिस्थिती तुमची ऐपत नाही आज थोडी. नाही ऐपत देऊ शकत नाही बाबा. तुम्हाला जर गॅरंटी असेल की याचं उत्पन्न निघणार आहे तुम्ही देऊ शकता ना? म्हणजे थोडक्यात काय आहे की मेन समस्या आहे वातावरण नाही आहे. अशी काहीतरी समस्या आहे का जी समस्या तुमची आजपर्यंत सुटत नाही भागामध्ये? या भागामध्ये सॉइलचेरीचं मी सगळे 100% नाही वापरत आणि 100% तुमच्या ह्याच्या येत नाहीये. मी बघितलं तुम्हाला. मीच म्हणतो ना. तुम्ही तुमचं घर सोडत नाही ना? तुम्ही तुमचं घर सोडा ना मला सांगा. जर तुम्ही तुमचं घरच नाही सोडलं तर तुम्हाला घरी बसल्या बसल्या कोण ज्ञान दिलो? नाही किंमत मोजावं लागेल. ती आहेच. मग जे लोक यशस्वी आहे ना तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचा ना. तुम्हाला देतो ना आम्ही 100% देतो. तुम्ही शेतकऱ्याला भेटा. काय होतं ते आमच्या डोक्यात घुसलं की CPPU दिलं नाही, युरासिल दिलं नाही, गर्भधारणच होणार नाही. लक्षात ठेवा हे काय आभाळातून नाही पडलेलं खाली. द्राक्ष आमच्या डोक्यात असं घातलं तुमच्या डोक्यामध्ये का द्राक्ष हे आभाळातून पडलेले आणि ते जगापेक्षा वेगळेचे. नाही ते काय झालं परत का शेड्यूल बनलेलं आहे. तसं नाही शेड्यूल बनवलं गेलंय. तुम्ही असं काय विचार करताय? बनवलं गेलं बनवलं. संपूर्ण वेस्ट टाइमपासून वापरलं सर. 100% वापरतो ते म्हणता गॅरंटी देता का? म्हणतो माणूस तुमच्याकडे नाही गॅरंटी वाला. ते आहे माझ्याकडे. मी काय करतात नी मारत आणतात नी मारत आणतात. तसं नाही काय आतापर्यंत सगळे लोक तेच करताय ना. मी यांच्या तक्ता शब्द देतो तुला. प्रत्येक ह्याला 50-60 घर करून देतो. बरोबर की नाही? प्रत्येक झाडाला. पण अजून एक गोष्ट, 2 वर्ष आमच्या हातने सोडायचं. पण काहीच नाही 2 वर्ष सगळा खर्च मी देतो 100% असल्यावर मी तो उड्या मारीत कराल. ही जी बाग ही तुमचीच? हो. ओके. किती कोणती व्हरायटी? जम्बो नानासाहेब. नानासाहेब हो. जम्बो बर. म्हणजे ही बागेचं वय मला वाटतं पहिलंच बाग दिसतो. पहिल्या वर्ष 1 वर्षात तयारी केली सर. 1 वर्षात? 1 वर्षात. किती वय तिचं? 15-16-17 महिने झाले. आता ही फक्त 15-16 महिन्याची बाग आहे. हा 17 आजपर्यंत. आजपर्यंत. हा बर. तुम्ही एवढी काडी बिडी बनवली, एवढा माल लागलाय, पूर्ण सगळं वैद्यकीय ट्रीटमेंट. पाणी नाही म्हणते?
पाणी बिन होतं, आपण वैद्यक बोर्डाला पासूनच हे केले म्हणजे बागात. मी येताना बागा पाहिल्या सगळ्या पिवळ्या पडून गेले आणि वांजच जास्त आहे. माल आहे भरपूर सर आपल्याला. घर जिरण्याचं प्रमाण किती तुमच्या बागात? तिकडे 0% आपल्यात, बाकीकडे हाय जिरले. मालच कमी लागला उन्हा टेम्परेचर मुळे, घर जिरले आणि माल कमी लागला. कमी लागला तुमच्याकडे? कमी लागला कारण उन्हाळ्यामध्ये पाणी नव्हतं आणि पावसाळ्यामध्ये खूप पाणी झालं. गर्भधारणा झाली नाही आणि जरी झाली ती अर्धवट झाली म्हणून घर जिरले. आता हे माल पाच दय आहे माल बघितलं बाहेर एवढा माल किती माल आहे? दय माल आहे हा माल नाही कमाल आहे. लिमिट सोडून जास्त आहे. रोप लावताना खड्ड्यात हे टाकलो आरएमपी सगळं मिक्स करून लागवडीपासून झालं की हे केले. म्हणजे आज द्राक्ष बागात जाते आणि आता बी टाकले. परवा दिवशी पेपरला बातमी होती द्राक्षामध्ये घट जिरण्याची भयंकर समस्या नाशिक मध्ये. काय सांगा त्या शेतकऱ्यांना? आरएमपीच वापरावं सगळं, पूर्ण वापरावं. ते म्हणते नाही केमिकल शिवाय काहीच नाही होऊ शकत. केले ना आपण युरासिल 6BA CPPU ही पहिलेच ट्रायल आहे आपला केवढ्या आसपास पहिल्यांदाच कोणी आसपास. CPPU आणि आपण दारू पिऊ दुसरं काय मारू. मग पश्चाताप झाल्यावर शेतकरी काय करणार? का टेन्शन आलं बोर्ड बघा कुठं घालवणार? 2-3 वर्ष लागतात एवढं बोर्ड घ्यायला. सिटी वैदिकचं जे रिझल्ट आहेत का नाही ते शेतकऱ्यांना म्हणजे अनुभव नाही. त्यांनी प्रत्यक्ष येऊन बाग बघावं, समक्ष येऊन बघावं. त्यांची आताच्या वातावरणातली काय परिस्थिती आणि आताची काय परिस्थिती ते तुम्ही आम्ही सांगण्यापेक्षा समक्ष येऊन अनुभव घेतला तर त्यांनी 100% अनुभव. बरोबर आहे ना? बरोबर. स्वतः वापरलं ते काय करता माहिती का? एखादा बेसल रोज टाकी द्या परत केमिकल बनवायला लागले. थोडंसं काहीतरी हे करता परत केमिकल वापरतो परत वॉटर सोल्यू सोडता. कस कसे थिनिंग झाले की डोस भरायचा आपल्याला परत अजून. तुमच्या लक्षात आलंय की मेन ताकद काय आहे? माती बलवान, पीक पैलवान, शेतकरी धनवान. मला पहिला असं वाटतं द्राक्ष बागात म्हणजे एकदम टॅलेंटेड माणसं. 30 वर्षापासून 20 वर्षापासून द्राक्ष करता आणि कन्सल्टंटला फोन करताय आज पाऊस झाला काय फवार मारून. तुम्ही काय केलं 30 वर्ष? पुढच्या पिढीला काय शिकवलं का याचे रिझल्ट आहे याचे नाही आहे कधी शिकवलं का? तुम्हालाच नाही कळले कधी? कारण तुम्ही सकाळी एक फवार मारते, संध्याकाळी दुसरं मारते, तीन मारते. माझं आहे का आज तू काय मारलं? आज असं वाटतं तीन फवार आणते मारायचं असं सिस्टम. बरोबर मला सांगा तुम्ही किती फवारे मारले याला? एकच मारतो दिवस दिवस. काय मारताय? आलटून पलटून घेतो. काय घेतो? डिसे फायटर बी घेतले आपले 2-3 वेळा, फंगे बी घेतले. बाकीचे एक सांगू का पहिली गोष्ट? अजून एक, तुम्ही जर SSM जर जास्त वापरलं, ह्युमस गोल्ड जर जास्त वापरलं खालच्या बागेला सुद्धा तुमच्या, तुम्ही जर ह्युमस गोल्ड वापरलं ना तुम्हाला आणखी रिझल्ट फास्ट मिळतो. ह्युमस गोल्ड आणि SSM हे म्हणजे ना असं समजा की एक्स ड्रॉप आहे. तुम्ही जे फवाऱ्यावर खर्च करता ना तो खर्च 70-20-10 करा. 70-20-10 म्हणजे 70,000 खाली, 20,000 ड्रिंचिंगला आणि 10,000 फवाऱ्याला. हा फॉर्म्युला द्राक्षाला एकदम सक्सेसफुल, त्याप्रमाणे करा. ह्याला आज 36वा दिवस आहे. बरोबर आहे ना? म्हणजे 36 दिवस आहे एवढा सुंदर बाग आहे. 36 दिवस राईट. आणि एवढा सुंदर बाग आहे की आता ज्यांनी ज्यांनी पाहिलं तो विश्वास ठेवणार नाही का हा आत्ताचा ऑक्टोबर महिने म्हणजे 2024 चा बाग आहे. खरं की नाही? ह्या वेळेस कसं झालं माहितीये का? आता पाऊस कंटिन्यू 5-7 दिवस चालू आहे. कंटिन्यू कंटिन्यू शेतकरी धावण्यासाठी औषधं मारते कंटिन्यू चालू. आज फवारणी नाही काय नाही पाणी पण सेटिंग पण तुम्ही बरं दिवस झाले बागेला 36 दिवस झाले छटणी करून. हा हो 45 दिवस लागतात सेटिंगला गडाच्या लवकर येत. पाकळ्या बघा पाकळ्या म्हणजे हे ज्या पाकळ्या आहे समोरच्या समजा या पाकळ्या किती सुंदर आहे बघा. आता दुसरी गोष्ट आता हे मोडलं नाही माझ्याकडून. आता काही लोकांना काय वाटेल का हे मोडल्यावर हा गड होणारच नाही? नाही होणार. तुम्ही पाहिले 100%. एक लक्षात ठेवा स्वतःच्या बुद्धीने आणि कमीत कमी 2 वर्ष आमच्या बरोबर जर टिकायची तयारी असेल आणि अजिबात केमिकलचा हात धरायचा नसेल तर 100% वैदिकडे या. बरोबर. आणि वापरा. किती बेसल डोस झाले? ह्याला 3 डोस झाले बेसल डोस लावल्यापासून. 14वा हे टाकलेला. हे झाड तुम्ही पाहिलं हे म्हणता असंच खोड व्हायला 2 वर्ष लागत. यांचं किती 15 महिन्यात झालं? 15 महिन्याचा आहे का नाही? या काडीचा रंग पहा किती काळू खिबी मस्त बाकी. हां पाऊस चालू. बरोबर आहे. ह्या टायमाला सर असं रिस्क कोणी घेत नाही.
100% कोणीच रिस्क घेत नाही असा आग आपला हे म्हणजे करू शकत नाही. आर्लीमध्ये आर्लीमध्ये आहे. आर्लीमध्ये कोणी हे पावसामुळे आर्लीत कोणच येत नाही. आता डेअरिंग करत नाही. नाही आपण केले तुमच्यामुळे केले काय होईल ते सगळं छटणेला मग बिंदास हा वैदिक चे जेव्हा जे होईल ते होईल. तुम्ही पण मागच्या वर्षापर्यंत घाबरत होती. पहिले वापरलं म्हणजे पहिले हे व्हायचं ना असं. पण आता स्वतःच आलं काय अडचण नाही ना सगळं अनुभव. हा आता दुसऱ्या स्वतःच नव्हतं तेव्हा तुमचं ते दुसऱ्या दोघांचं होतं. प्रयोग करू शकत नव्हते. बरोबर स्वतःच स्वतःच काय होऊ द्या. 2019 मध्ये वैदिक नव्हतं. एससीटी होतं तेव्हा लोकांना केमिकल वापरायची परवानगी द्यायची तेव्हा लोक बिंदास वापरायचे. आता केमिकल बंद करून टाकलं त्याची डिअरिंगच नाही होत. डिअरिंग नका करू का खा केमिकलचे द्राक्ष. आणि म्हणून मित्रांनो हे बदल करायला पाहिजे. बाग एकदम सुंदर आहे. पाकळ्या चांगल्या आहे. कॅनॉपी चांगली आहे. शेंडा चांगला चालला आहे. घर बेस्ट एकदम. आणि किती बघा ना तुम्ही कुठला काही प्रॉब्लेम नाहीये. नाही असं चित्र बघायला भेटलं. रेंजिंग केली सॉइल चार्जर एनर्जी बूस्टर मायक्रो रेंजिंग नाही खर्च जास्त का नाही. आतापर्यंत जर तुम्ही जर केमिकल पिकवलं असं तर खोडात झाला असतं का. नाही. आणि बाग कसं असतं 2 वर्ष 2.5 वर्ष असं खोड घ्यायला लागतं सर. बरोबर आहे. 1 वर्ष वाचलं हो. 1 वर्षाचा खर्च वाचला 100%. उत्पन्न चालू झालं. चालू झालं. उत्पन्न चालू झालं. हा त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. कोणालाच विश्वास बसणार नाही 12 महिन्यात तयार झाले. एकदा नाव सांगा, पत्ता सांगा, नंबर सांगा, द्राक्ष बागा दर्शित करणारा संदेश सांगा. पांडुरंग यशवंत वाघमोडे मुक्काम पोस्ट बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे. द्राक्ष शेती किती दिवसापासून करता तुम्ही. 10 वर्ष झाले की करतो. वाटेनी करता. वाटेनी. बरोबर आहे. हो. आता तुम्ही इथे जी शेती करताय ही तुमची स्वतःची. स्वतःची पहिलं तुमचं पीक आहे. हो. स्वतःच. स्वतःच पहिलं फुल 100% करून टाकलं. टाकलंय आपल्या हिमतीवर. हो. सगळ्या अनुभवातून. हो बरोबर. तुम्ही आता वैदिक मध्ये उतरले तर तुम्हाला काय वाटतंय द्राक्षाची शेती जी आहे तिचे शेतकरी आहे त्यांची मानसिकता त्यांची परिस्थिती याच्याबद्दल काय वाटतं. त्यांनी येऊन समक्ष बघितलं ना त्यांचं जर लक्षात येईल लगेच. केमिकल मध्ये काही एखाद्या वर्ष रिझल्ट मिळतो. एखाद्या वर्षी नाही मिळत. असं तसं वैदिक मिळेल ना अडचण नाही येणार. मी आमंत्रण द्यायला गेलो होतो शेतकऱ्याला. ते म्हणला दादा आम्ही आता वर्गमित्र दादाची बाग म्हणलं लय 1 नंबर बाग आली म्हणलं. मी त्याचे पडो विषय नाही काढला आधी असं असं झालंय म्हणला. तो 100 एकरा शेतकरी आहे सर. ती त्यांनी मटेरियल आपल्याकडून घेऊन गेले 2 एकरा. अभिनंदन. हेच अपेक्षित आहे. 2 एकरा जो वापरला म्हणला नाही नाही या बाग वेगळीच आहे म्हणलं. ह्या वेळेस 2 एकराला जो वापरा म्हणलं त्यांना फक्त. रस्त्याने आम्ही कितीतरी बागा पाहिल्या निम्मे रिकामी. हो तरी दररोज पाऊस आहे सर. पाऊस वातावरण चांगला इतके हँग झाले. तुम्हाला एक सांगू का पूर्ण सपाटीला कुणी गाडी चालवित. घाटा चालून दाखवा रोड गाडी ते बी पाऊस चालू असताना घाटच आहे. आता लक्षात ठेवा तो घाटा चालवितो ना तोच ओरिजिनल ड्रायव्हर राहतो. सपाटीला चालवितो लहान पोरगाही चालवित. बरोबर आहे की नाही. बरोबर. चला अभिनंदन. तुमचा नंबर सांगा सगळ्यांना. मोबाईल नंबर 98 36 85 90. ओके समक्ष येऊन बघाव. नमस्कार. तुमच्याकडे येण्याचा उद्देश असा की आम्ही जाताना बागा बघत चाललो होतो. इथं वाघमोडे माहिती असेल तुम्हाला. हां दादा. हां त्यांच्याकडे आलो होतो मी. तर तुमची बाग आणि बघतोय शेतकऱ्यांची काय परिस्थिती इथे. मग तुमचा बाग बघितला आम्ही. तर किती साधारणतः बऱ्यापैकी माल तुमचा बाळीवर गेलेला आहे. मग तुम्ही एवढा कमी माल आहे तरी पण खर्च का बरं करतो. शेवटच्या गडापुर आपलं टार्गेटच आहे. पहिल्यापासून वर्षाचा बाग आहे. 8-9 वर्षाचे. तुमचं नाव काय. अरुण माणिक नरोटे. अरुण माणिक. आता मला तुम्हाला हे विचारायचं आहे तुमच्या भागामध्ये मॅक्झिमम वय किती राहतं झाडात. किती वयाचे बाग होतात. 12-13 वर्ष. 12-13 वर्ष. मी तर तुम्हाला म्हटलं आजही लोकांच्या 20-22 वर्षाच्या बागा 1 नंबर आहे. तर आजच्या काळात शक्य आहे का ते. नाही अजून तो ऐकून नाही. सध्याच्या ऐकूनच नाही ना. तुम्हाला बागेचा मी व्हिडिओ पाठवतो. 18-व्या वर्षापासून ते 22-व्या वर्षापर्यंत. तुम्हाला आश्चर्य वाटेल जेव्हा ती आमच्या परिचयात आली तेव्हा त्यांचं हे खोडं पूर्ण पोखर होऊन गेले होते. पूर्ण असे खोडकिडीनं पार काहीच ठेवलं नव्हतं. फांदी आता मोडल का काय म्हणजे एक चिमणी बशी तरी मोडला अशा प्रकारच्या फांद्या होत्या. त्याला 100% गाडी हे चिटकून द्यायला असं वाटतंय. अरे सांगायची हे काय कावळा बसला तरी फांदी. अरे शेखर सर कावळा बसला तरी चिमणी बसली तरी फांदी. म्हणजे सर हे पा हे पा ना
झाडाचं काय झालंय, पूर्ण भुसा निघायला जुना, पण झाड एकूण डेव्हलप झाले. या झाडाला वरती माल किती आलाय पा, हा चमत्कार नाही तुम्हाला. झाड तिकडे मी जाय असं डायरेक्ट कट झालेलं तरी त्याला माल सर हे काय पूर्ण डॅमेज आहे. आणि याला आहे ना मी सर ट्रायल म्हणून आहे ना, याला एक टोपरी इकडे एक टोपरी खत गाठली गेली मार्च मध्ये पूर्ण जादू आहे काही. फक्त याची ही एवढीच साल, ही एवढी साली ही साल या सालीने फक्त ताकद दिली एवढी. म्हणजे नंतर जी तुम्ही कृषामृतचा डोस टाकलाय मागच्या वर्षी पहिला, याला जास्त घातलेली कृषामृतची डायरेक्ट 5 किलो वरतून पूर्ण गेलेलं आहे सर ते. बरोबर वरतून तुम्ही जर पाहिलं ना सर, बघा हे ना दिसत ना सगळं, म्हणजे पूर्ण गेलेलं आहे. याला पुढे द्राक्ष बघा ना तुम्ही किती क्वालिटी पहा. 6 वर्ष म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला की केमिकल वापरल्यामुळे आमच्या बागांच्या ह्या अवस्था आहे. तुमची बाग फेल तुम्हाला वाटतं पावसामुळे, बरोबर ना? पाणी कमी पडल्यामुळे. पाणी कमी पडल्यामुळे त्या वाघमण्यांचं पाणी किती होतं? परिस्थिती सारखीच आहे तुम्ही सगळ्यांची, परिस्थिती सारखी. आईपत नाही आज थोडी आईपत देऊ शकत नाही बाबा. तुम्हाला जर गॅरंटी असेल की याचं उत्पन्न निघणार आहे तुम्ही देऊ शकता ना. म्हणजे थोडक्यात काय आहे की मेन समस्या आहे वातावरण नाही आहे, अशी काहीतरी समस्या आहे का जी समस्या तुमची आजपर्यंत सुटत नाही भागामध्ये, या भागामध्ये. आज जसं पाहा तुम्ही गेल्या 5 वर्षाचं गणित पाहा तुम्ही, द्राक्ष शेती अवघड झाली की सोपी झाली? अवघड झाली, बरोबर आहे ना. उत्पन्न काय राहिलं? कमी घटायला, कमी राहिलं. आणि खर्च वाढते. आता बघा उत्पन्न नाही आहे तरी पण तुमचा खर्च मात्र चालूच आहे की नाही? मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही जर तंत्रज्ञानामध्ये थोडा बदल करून पाहिला, 4-2 गल्ल्यांना 4 झाडांना असं काही नाही. सॉइल चार्जेस बनताय ना, ते वापरतोय. तुम्ही काय वापरतो ते सॉइल चार्जेस? मी सगळे 100% नाही वापरत, 80% तुमच्या ह्याच्या येत नाही. मी बघितलं, मीच म्हणतो ना. तुम्ही तुमचं घर सोडत नाही ना, तुम्ही तुमचं घर सोडा ना. मला सांगा जर तुम्ही तुमचं घरच नाही सोडलं तर तुम्हाला घरी बसल्या बसल्या कोण ज्ञान देईल? नाही घरी असताना किंमत मोजावं लागेल. ती आहेच की मग जे लोक यशस्वी आहे ना तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचा ना. तुम्हाला देतो ना आम्ही 100 नंबर देतो. तुम्ही शेतकऱ्याला भेटा, तो 3 वर्षापासून केमिकलचा दाणा वापरत नाही. आता वाघबणीचं उदाहरण सांगतो मला, त्यांचा स्वतःचा बाग नव्हता त्याच्यामुळे ते डेअरिंग करू शकत नव्हते, तेव्हा ते अर्धच वापरायचे. आज त्यांचा स्वतःचा बाग आहे, त्यांनी आता डेअरिंग केली यावर्षी. तसं तुम्ही ते पहिलेचे, पण आमच्या भागात तुम्ही नाशिकला आले तर तुम्हाला मी 100 बागा दाखवतो. काय होतं ते आमच्या डोक्यात घुसलं की CPPO दिलं नाही, युरासिल दिलं नाही, गर्भधारणच होणार नाही. लक्षात ठेवा हे काय आभाळातून नाही पडलेलं खाली. द्राक्ष आमच्या डोक्यात असं घातलं तुमच्या डोक्यामध्ये का द्राक्ष हे आभाळातून पडलेले आणि ती जगापेक्षा वेगळीचे. नाही ते काय झालं परत का शेड्यूल बनलेलं आहे? तसं नाही, हे शेड्यूल बनवलं गेलंय. तुम्ही असं काय विचार करत आहे? बनवलं गेलं, बनवलं. मग बनवलं मला सांगा माणसाचं औषधाचं शेड्यूल आहे का? नाही. मग तुम्ही कसं काय औषधाचं शेड्यूल बनवतो याला? ती एक आता काय झाले म्हणजे काय प्रत्येक ठिकाणी नवीन अनुभव घ्याय गेलं. सवय लावली, सवय सवय नाही पर नवीन नवीन जे उतरायचं म्हणा, नवीन एखाद्या औषध घ्यायचं म्हणा ठीक आहे, त्याचा रिझल्ट हा आहे का नाही तेच मला तुम्हाला सांगायचं. आपण काय करतो माहिती का, दरवर्षी औषध बदलतो. माझं असं मत, अख्खं तंत्रज्ञान बदला अख्खच पूर्ण डायरेक्ट. मला सांगा याच्यामध्ये 5 वर्षामध्ये आम्ही अधोगतीला चाललो इथं स्पष्ट दिसतंय ना? दिसते बरोबर. मग तरी पण नाही बदलायचं का? मग मला हे म्हणायचं तुम्ही काय करा वापरता? ठीक आहे आम्ही रासायनिक वापरतो ठीक आहे. हितन पुढे पूर्ण शेड्यूल चेंज करताय ना आता चालू हितन पुढे? मग आजपासून ना? आता नाही उपयोग काय त्याचा, तुम्ही रेस्ट पासून वापरा. नाही ती ठीक असू दे, हितन पुढे तुम्हाला काय करता येईल? हितन काय करता येईल ना, हितन जो तुमचा माल आहे आताचा तो वाचवता येईल तुम्हाला. तेच ना, तेच म्हणतोय. तुम्ही SSM टाका आता नवीन आले दाणे घर आमचं. मग चेंज बघा, सगळ्यांना टाकू एक लाईनला टाका फक्त? नाही सगळ्यांना टाकायचं, दोन एकर टाकायचं. तुमचं दोन एकर हे दोन एकर एक एकच एकर करा आणि कमीत कमी 2 वर्ष आमच्या बरोबर. तिसऱ्या वर्षापासून तुम्हाला आयुष्यभर रडायची गरज नाही. हे तुमचं 2 वर्ष ना रे तुम्हाला हाय तो पण राहत, त्याची बी अडचण नाही. कसं राहते बघा, लक्षात घ्या आपलं जे खड्डा तयार झालेला आहे, झाड जे कमकोच आहे, समजा ही साल सुट राहिलं, साल सुट राहिलं म्हणजे काय झालं हे बघा. आतमध्ये साल काढल्यावर कसं निघायला पाहिजे? प्लेन निघायला पाहिजे. पण ते कसं निघत आहे? खरबुड. बरं तुमच्या डोळ्यासमोर त्यांचा बाग आहे 15-16 महिन्याचा, 15-16 महिन्यात एवढं खोड होतं का जंबूचं? आजच्या काळात तरी होतं का? नाही. त्याचा रिझल्ट आहे बाग आहे माग बी पाहिला आम्ही, तो समोरचा तो त्याच्या बरोबरचाच असणार आहे. हो सांगायचं, दोन्ही संघाचे सोबतचे भाग आहे, सोबतचे. मग त्याची तुम्ही खोडा दोन्ही एका दिवशी लागवडी हे पण बघा. नाही हे समोरचं आहे ना, नाही हा ते एका दिवशी लागवडी बरोबर. एका दिवशी त्याचं खोड, याचं खोड केलं एवढे, त्यांचं खोड केवढं एवढे. आता मला सांगा मग एवढं खोडे म्हणलं माल बी तेवढंच लागणार ना वर?
त्यांचा एक सुद्धा घर असा नाही का तो बाळीवर गेलाय किंवा तो जिरलाय? मला सांगायचं काय, गर्भधारणेच्या काळातच पोषण भेटलं पाहिजे. नाही ते पोषण भेटतं, पण त्यात काय माहिती का, ह्यात व्हरायटीत प्रॉब्लेम आहे सगळं. कोणती व्हरायटी? नाना साहेब प्रपोल आहे आणि त्यांची तेच आहे. पहिले 2-3 वर्ष मालक टाकतात बघा. या ताबड टाकतं माहिती का, ते सोपं उत्तर एकदम. तुमच्या जमीन नवी असती, झाडाला रेस्ट मिळते सुरुवातीला 1-1.5 वर्ष, बरोबर आहे ना? मग साठतं, मग त्याचा उपयोग होतो. तुम्ही जर झाडाची कॅनॉपी जर असं पान मोठं मोठं ठेवलं आणि त्याला जर फोटोसिंथेसिस व्हायला जर भरपूर वेळ असला तर तुमचं झाडाचं स्टोरेज कमी नाही होत ना. नाही. आणि तुमच्या खोडामध्ये स्टोरेज आहे, तुम्ही ज्या वेळेस पीजीआर वापरणार आहे तेव्हा स्टोरेज काय होणार आहे, झाडातलं संपून जाणार आहे. तुमचं खोडं जर आम्ही मजबूत केलं तर पानाची कॅनॉपी जरी जागा द्यायला एखाद्या वेळेस तरी भ्यावणे. हे बाग जर 100% शेती जर असला तर फेल जाईल? नाही जाणार. वापरले ह्यांनी अर्धनी मार्ग वापरले, कबूल केलं त्यांनी. पण तुम्ही जर 100% जर वापरलं तर काय परिस्थिती? 100% त्यांना तुम्हाला माहिती आहे रेकॉर्ड तुटलं उत्पन्नाचं खोड केवढं आहे तुमचं? मी तुम्हाला म्हणतोय काय, तुम्हाला म्हणलं काय, मला हा तंत्रज्ञान वापरा, प्रोडक्ट नका वापरू. नाही तुमचं संपूर्ण वेस्ट टाइमपासून वापरलं सर, 100% वापरू. ते म्हणता गॅरंटी देता का? म्हणतो तुमच्याकडे गॅरंटी वाला ते आहे माझ्याकडे. मी काय करतात, नि मारदा आणतात, नि मारदा आणतात. ह्यात काय आतापर्यंत सगळे लोक तेच करताय ना. रिझल्ट काय माहिती शेवटी, एकदा जर गेलं ना समजा डाऊन आला तर पुन्हा काहीच करू शकत नाही. मान्य सगळं मी यांच्या टक्का शब्द देतो तुला. प्रत्येक ह्याला 50-60 घर करून देतो, बरोबर की नाही? प्रत्येक झाडाला. पण अजून एक गोष्ट, 2 वर्ष आमच्या हातने सोडायचं, पण काहीच नाही. 2 वर्ष सगळा खर्च मी देतो 100% खर्च असल्यावर मी तो उड्या मारीत करायला.